मुंबईच्या पावसाची गंमत न्यारीच. सारं काही स्वच्छ होतं, पण काही घातक गोष्टीही निर्माण होतात. उदाहरणार्थ डेंग्यू आणि मलेरिया पसरवणारे डास. डेंग्यूसारखा धोकादायक साथीच्या रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांवर नियंत्रण ठेवण्याचा बृहन्मुंबई महापालिकेचा पूर्ण प्रयत्न आहे, पण त्यासाठी तुमचंही सहकार्य हवं. डेंग्यू किंवा मलेरियाचे डास स्थिर पाण्यात काठावर अंडी घालतात. या अंड्यांमधून 2-3 दिवसात अळ्या बाहेर पडतात, त्यामुळे तपासणीसाठी लोकांच्या घरात जाणं गरजेचं असतं. पण लोकांच्या घरी आम्हाला काही सहजी प्रवेश मिळत नाही, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. मॅडम, आम्ही BMC कडून आलो आहोत. तुमच्याच घरात किंवा आसपास डेंग्यू मलेरियाचा प्रसार करणारे डास आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? घरातील या कुंड्यांमध्ये पाणी गोळा होतं. कुंड्यांमध्ये साचलेलं हे पाणी दर चौथ्या दिवशी ओतून टाकायला हवं. फक्त एवढंच नव्हे तर ते भांडं एका कोरड्या फडक्याने आतून बाहेरून पुसून स्वच्छ आणि कोरडं करायला हवं. आपल्या राहत्या सोसायटीतही डासांची पैदास होऊ शकेल अशा अनेक जागा असतात. उदाहरणार्थ इमारतीची गच्ची, गच्चीत ठेवलेलं निरुपयोगी सामान, रिकाम्या कचरापेट्या, बागेतील कुंड्या, AC तून गळणारं पाणी, लिफ्टमधील खाचा, कारंजी वगैरे. आपणास विनंती आहे, आपल्या सोसायटीमधून स्वयंइच्छेने 4 किंवा 5 लोक पुढे आले तर त्यांना मॉस्किटो ब्रीडिंग डिटेक्टर म्हणजेच डास अळी शोधक म्हणून निवड करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पेस्ट कंट्रोल डिपार्टमेंटद्वारा डेंग्यू डास पसरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. लक्षात ठेवा, दर चौथ्या दिवशी कराल स्वच्छता तरच डेंग्यू पासून मिळेल मुक्तता. चला सगळे एकत्र येऊ आणि मुंबई डेंग्यू मुक्त करू. आपल्याच सेवेत बृहन्मुंबई महापालिका, जनहितार्थ सागर.